अगो माझे बाय, आमचा सगळा उरला सुरला कायता धामापूरच्या तळ्यात. तळ कोकणातील ही प्रसिद्ध म्हण तिथल्या लोकजीवनात धामापूर तलावाचं असलेलं महत्व अधोरेखित करते. वारसा लाभलेली बांधकाम संरचना आणि समृद्ध जैवविविधता यांचा मेळ साधणारे पाणथळ क्षेत्र म्हणजे धामापूर तलाव. 450 वर्षांहून अधिक जुना इतिहास लाभलेल्या या तलावाला जागतिक वारसा सिंचन संरचनेचा दर्जा मिळालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील हे तलाव जिल्ह्यातील सर्वात मोठं तलाव म्हणून ओळखलं जातं. जल आणि जंगल अशा दोन्ही पर्यावरणीय परिसंस्थेचा अधिवास या तलावाला जैविकदृष्ट्या समृद्ध करतो. हा तलाव आजूबाजूच्या गावांची सिंचनाची गरज तर भागवतोच, सोबतच अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि दुर्लक्षित जीवांना आश्रय देतो. धामापूर तलावाच्या पाणथळभूमी परिसंस्थेतील उच्च प्रतीची विविधता त्याला महाराष्ट्रातील समृद्ध पाणथळ क्षेत्र म्हणून अधोरेखित करते. धामापूर तलावाचं स्थापत्यशास्त्र आहे ते विजयनगर डायनॅस्टीशी खूप मिळतंजुळतं आहे आणि 1530 साली हा तलाव काळसे आणि धामापूर गावातल्या ग्रामस्थांनी बांधला. तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की तलाव वर आहे आणि गाव समाज खाली आहे. तलाव हाय एलिव्हेशनला बांधला आहे, दोन्ही साईडला डोंगर आहेत आणि मध्ये व्हॅलीमध्ये मातीचा डॅम करून हा तलाव बांधलेला आहे. तलावाच्या डॅमला 32 पायऱ्या आहेत आणि या 32 पायऱ्याचं असं म्हटलं जातं की ते एक इंडिकेटर आहे. इंडिकेटर असं की जेव्हा पाण्याची लेवल 32 पायऱ्यांच्या खाली जाते तेव्हा गावामध्ये ड्रॉट येईल आणि 32 पायऱ्याच्या वर जेव्हा पाणी जाईल तेव्हा फ्लडिंग येईल, असं त्याचं एक इंडिकेटर, असं एक गणित जुन्या लोकांनी त्यावेळेला बसवलेलं आहे. धामापूर तलाव 61 हेक्टर क्षेत्रावर पसरलाय. या तलावामुळे दरवर्षी 237 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. मालवण शहराला याच तलावातून पाणी पुरवठा होतो. धामापूर तलावाला 62 प्रवाह येऊन मिळतात, त्यापैकी धामापूर सडा आणि गुरमवाडीतून बाहेर पडणारे पाण्याचे 2 प्रवाह या तलावात प्रामुख्याने पाण्याचा संचय करतात. तलावातून मोठ्या प्रमाणात गळती होत असली तरी त्यात वर्षभर पाणी साठून असतं. 500 वर्षापूर्वी जे लोकांनी हा डॅम बांधला तेव्हा इकॉलॉजीचाही विचार केला गेला जो मॉडर्न इंजिनियर्स करत नाहीत. इकोसिस्टमच्या दृष्टीने तुम्ही बघाल तर दोन्ही साईडला फॉरेस्ट आहे जे कन्झर्वेशन केलेलं आहे आणि 1807 गॅझेटेअरमध्ये सुद्धा असं नमूद आहे की कान्होजी आंग्रेंनी हे जे फॉरेस्ट आहे ते कन्झर्वेशन केलं होतं कारण त्यांना टिंबरची लाकडं त्यांच्या शिपी ह्याला नौदलाला लागणार होती. तर त्या दृष्टीने तुम्ही बघाल तर दोन्ही साईडचं जे जंगल आहे ते सुद्धा हिस्टॉरिकल आहे. धामापूर तलावाला लागून साधारण 70 हेक्टर क्षेत्रावर पसरलेलं राखीव जंगल आहे, सोबतच काही बागायती क्षेत्र देखील आहे. निमसदाहरित स्वरूपाच्या या जंगलात काही दुर्मिळ वनस्पती आणि पक्षी पाहायला मिळतात. पक्ष्यांच्या साधारण 124 प्रजातींची नोंद तलाव परिसरातून करण्यात आली आहे. यामध्ये पाणपक्ष्यांबरोबरच जमिनीवरील पक्ष्यांचा समावेश आहे. वन अधिवासामुळे काही सस्तन प्राण्यांचा वावरही तलावाच्या आसपास आढळतो. फुलपाखरांच्या देखील अनेक प्रजाती या परिसरात पाहायला मिळतात. पाणथळ क्षेत्रामुळे चतुर आणि टाचण्यांचा अधिवास तलावाच्या परिसरात दिसतो. चतुर आणि टाचण्यांच्या साधारण 61 प्रजातींची नोंद तलाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून करण्यात आली आहे. वनस्पतींचं जर आपण पाहिलं की धामापूर तलावाच्या पूर्ण पेरिफ्रीला फॉरेस्ट आहे, त्याच्या बॅकसाईडला वेटलँड आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही 193 प्रजाती इथे एका सीझनमध्ये फक्त रिपोर्ट केल्या आहेत
त्याच्यामध्ये 4 स्पेसीज ज्या आहेत त्या रेअर एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये आपल्याला सापडल्या. त्याच्यातली जर महत्त्वाची जर स्पेसीज सांगायची झाली तर बॅरिंग्टन या एकटुंगला, ज्याला आपण मराठीमध्ये तिवर म्हणतो, ही तिवराची प्रजाती पूर्णपणे तलावाच्या पेरिफ्रीला आहे. तर लाईक तुम्ही एखाद्या फॉरेस्टमध्ये किंवा तलावाच्या काठावर जर तुम्ही फिराल तर तुम्हाला ती पूर्ण लाईक ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये फिरल्याचा जो फील आहे तो तुम्हाला इथे मिळतो. धामापूरच्या सड्यावरून येणारे पाण्याचे अनेक प्रवाह हे तलावात पाण्याचा संचय करतात. जल आणि जंगल या दोन्ही परिसंस्थेप्रमाणेच धामापूरच्या सड्यावर देखील विपुल जैवविविधता आढळते. पावसाळ्यात धामापूरच्या सड्यावर सीतेच्या आसवांनी सुरू झालेला पुष्प सोहळा सोनकीच्या फुलांनी पूर्णत्वाकडे जातो. काही कीटकभक्षी वनस्पती देखील या सड्यावर पाहायला मिळतात. उन्हाळ्यात हा सडा ओसाड दिसतो, मात्र अशा परिस्थितीत देखील कोच वनस्पतीच्या काही प्रजातींना आलेला बहर धामापूरच्या सड्याला जिवंत ठेवतो. मँग्रो सेल आणि टेरी यांचा एक अहवाल आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की धामापूर तलाव जे आहे ते रामसार इंटरनॅशनल साईट होण्याची त्याच्यामध्ये पोटेन्शियल्स आहेत. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जे महाराष्ट्रामध्ये वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन झालं होतं आणि ज्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेटलँड ॲप केला होता, त्याचं सगळ्यात पहिले पायलट मॉडेल म्हणून धामापूरमध्ये वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन झालं, ज्याची दखल इवन सरकारने घेतली आणि इवन हायकोर्टामध्ये ते सबमिट झालं. युनेस्कोच्या धर्तीवर ICID तर्फे दिला जाणारा वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट हा सन्मान 2020 साली धामापूर तलावाला मिळालाय. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक हे तिन्ही राज्य मिळून हा सन्मान धामापूर तलावाशिवाय अजूनही कोणत्याही पाणथळ क्षेत्राला मिळालेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये धामापूर तलाव परिसरातील विविध अधिवासांचा सखोल अभ्यास झालाय, त्यामुळे आता या तलावाला समृद्ध पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळालाय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.